नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सहकार विभागात जाचक निर्णय नकोत. अधिकाऱ्यांच्या अपघात प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी धरणे आंदोलन. तालुक्यातील लोणखेडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण. शाळा महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करा. मनसेची निदर्शने. स्वर्गीय रामभाऊ करंकाळ यांच्या स्मृतीस उजाळा आणि अभिवादन. आणि मोगलाई परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला. उपाय योजना करावी. आता बातम्या विस्ताराने. सहकार विभागातील कामकाज व पदांचे कंत्राटीकरण करू नये. धुळे सहकार विभाग अधिकारी अपघात प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी करीत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी धरणे आंदोलन केले आहे. सहकार विभागातील अधिकारी जे के ठाकूर, पी एस पाटील व डी बी चौधरी एका वाहनाने शासकीय कामकाजासाठी प्रवास करीत असतानाच वाहनास अपघात झाला आहे. या तिघे अधिकारी गंभीर असून वाहन चालक भटू बागुल याचा जागीच मृत्यू झाला आहे. यात भटू बागुल यांच्या वारसांना शासकीय नोकरी व आर्थिक मदत मिळावी, जखमी अधिकाऱ्यांना मोफत उपचार मिळावेत यासह अपघातास जबाबदार संबंधित वरिष्ठांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सहकार विभागातील कामकाज आणि पदांचे कंत्राटीकरण करू नये. तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना शासकीय वाहन उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने धुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनात राजेंद्र वीरकर, आनंद शिंदे, संदीप पाटील आणि सहकारी सहभागी होते. मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ याचा मी धुळे जिल्हा अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी जे एक दिवसीय धरणे प्रदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, तर त्या आंदोलनामध्ये सहकार खाते गट कर्मचारी संघटना, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट ऑडिटर असोसिएशन तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी जो 30 जानेवारी 2018 रोजी सहकार विभागातील अधिकारी माननीय जे के ठाकूर साहेब, माननीय पी एस पाटील साहेब आणि माननीय डी बी चौधरी साहेब यांच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आणि घाईगडबडीमुळे ते शिंदखेडा येथून निघाल्यामुळे त्यांचा गंभीर असा अपघात जो आहे तो गोराने पाटे या ठिकाणी झाला. तर त्या अपघातामध्ये जे खाजगी वाहन चालक होते माननीय भटू बागुल तर यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. आणि तसेच जे अधिकारी आहेत सहकारी विभागातील ज्येष्ठ अधिकारी तर यांनाही गंभीर दुखापत झाली असून तेही मृत्यूशी सामना करत आहेत. तर या सगळ्या अपघातामध्ये जी सहकारी विभागातली जी अधिकाऱ्यांची अरेरावी आहे आणि याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून जो वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती आणि खालच्या कर्मचाऱ्यांवरती तात्काळ माहिती सादर करा, तात्काळ उपस्थित राहा, हे जे दबाव टाकले जातात आणि अपुऱ्या साधनांच्या आधारावरती जे कामकाज करण्यास भाग पाडले जाते याच्या विरोधामध्ये ज्या आमच्या 1 पासून 12 मागण्या आहेत सहकारी विभागातल्या लेखापरीक्षण आणि प्रशासन विभागाच्या ज्या 1 ते 12 मागण्या आहेत तर याच्या संदर्भामध्ये आज आम्ही या ठिकाणी धरणे प्रदर्शनास बसलेलो आहे. तर या धरणे प्रदर्शनासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील समस्त कर्मचारी जे आहेत तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत 1 ते 12 मागण्या जोपर्यंत त्या पूर्ण होत नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे आम्ही या कोर कमिटीच्या वतीने भूमिका व्यक्त करतो. धुळे तालुक्यातील लोणखेडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
शासन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. धुळे तालुक्यातील लोणखेडी येथे शासनाच्या निधीतून विविध विकास कामांनी वेग घेतला आहे. आमदार निधीतून स्मशानभूमीचे ओटाकाम, भूमिगत गटारींसह गावातील रस्ता काँक्रिटीकरण, ओपन जिमचे उद्घाटन आणि शहीद योगेश भदानेंच्या स्मरणार्थ डिजिटल शालेय वर्गांचे उद्घाटन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण प्रसंगी समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, सरपंच जितेंद्र पाटील, उपसरपंच जयराम बोरसे, ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या गावात अनेक योजनांमार्फत दलित वस्ती सुधारणाअंतर्गत गटारी असतील, ओपन जिम, शाळा डिजिटल, अमरधामचे शेड, असे गावातलं काँक्रिटीकरण, अजून अनेक पैसा या आदरणीय आमच्या बाबासाहेबांनी या गावाच्या विकासातून तो पैसा दिलेला आहे. कारण बाबांकडे आमच्या गावाचा अधिक हक्क आहे. जर अधिक हक्क राहिला नसता तर आमची गावातली जी समस्या आहे जी आम्ही गावाने सोडली पाहिजे होती तीसुद्धा आम्ही यावर्षी समस्यासुद्धा आम्ही आदरणीय आमच्या बाबांकडे सांगतो. कारण की बाबा या आमच्या गावातले जावेत आहेत, परंतु पूर्वीपासून आदरणीय साहेबांचं या गावावर खूप खूप प्रेम होतं. खूप काही या गावाला दिलेले आहेत, अनेक वास्तू ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्या आदरणीय बाबांचं आणि आदरणीय दाजीसाहेबांचं ते फार मोठं योगदान आहे. आणि अशाच पद्धतीने अगदी छोटे कहाणी का, मला तर असं थोडंसं वाईट वाटलं. मी माझी नाराजी व्यक्त करतो, काही राग मानायचं कारण नाही. एवढ्या मोठ्या प्रचंड निधीचे एवढे मोठे जी कामं झाली, त्या कामाचा उद्घाटनाचा सोहळा असा झाला पाहिजे होता की बाबासाहेबसुद्धा तो नवीन अक्षरशः थक्क झाले पाहिजे होते. परंतु बाबा, मी विचारलं की अचानक संध्याकाळी फोन आला तर एका रात्रीत काय करू, असंही त्यांचं म्हणणं आहे. एक प्रकारे तुम्ही आलात त्या पद्धतीने आम्ही तुमचा आदर सत्कार या ठिकाणी करू शकलो नाही. उलट आदर सत्कार आयोजित आम्ही आमच्या ज्या मागण्यांचा पाळा आपल्या पुढे येतो तरी बाबासाहेब आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं माफी मागून मी अधिक आपल्या गावातील या कार्यक्रमासाठी या ठिकाणी अचानक असं आदरणीय भावसाहेबांपासून त्यांचे चाललंय विधींना पाणी नाही मागायचं तर पाणी नाही असं प्रश्न. पण आदरणीय बाबासाहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की आज नाही, समजा हे जाऊ द्या. कारण नियोजन असतं 160-164 गावांचा मतदारसंघ आहे. आपण जेवढे प्रेम करतो शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. शाळा महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करीत मनसे विद्यार्थी सेनेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर निदर्शने केली आहेत. दिल्लीतील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने सारेच हादरले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे शाळा महाविद्यालयांचे कर्तव्यच आहे, मात्र निव्वळ पैसा वाचवण्याच्या स्वार्थासाठी शाळा महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी केली जात नाही. धुळ्यातही बहुतांश परप्रांतीय युवक शाळा महाविद्यालयांमध्ये कमी पगारावर कर्मचारी म्हणून कामास आहेत. संबंधितांचे चारित्र्य तपासणे आवश्यक आहे. धुळे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर निदर्शने केली आहेत. याविषयी अधिक माहिती प्रसाद देशमुख यांनी दिली आहे. निवेदन देण्यात येत आहे. निवेदनाचा विषय असा आहे की विद्यार्थी शाळा महाविद्यालयातील जेवढेही विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी शाळा महाविद्यालय याच्यातले अनेक कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणं आवश्यक आहे. विषय असा की अनेक महाविद्यालयांमध्ये परप्रांतीय कर्मचारी येत असतात. शाळा महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर धुळे शहराचा विस्तार होत आहे. अनेक इंग्रजी महाविद्यालय माध्यमे मोठ्या प्रमाणावर शाळा खाजगी शाळांचा खूप मोठ्या प्रमाणावर सुरुवात होत आहे. आणि या शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक परप्रांतीय तरुण येतात, त्यांची कर्मचारी म्हणून नियुक्ती केली जाते. असे कर्मचारी हे कमी पैशावर उपलब्ध होता म्हणून यांना लगेच कामावर ठेवलं जातं आणि यांची कोणतीही पूर्व चारित्र्य पडताळणी कधीच केली जात नाही. कोणता त्याच्यावर अपराध आहे, कुठे तो बिहारहून आलेला, उत्तर प्रदेशमधून आला, त्याच्यावर काही अपराध झालेला आहे का, अशी कोणतीही त्याची पडताळणी न करता त्याला कामावर ठेवलं जात आहे. आणि या पद्धतीने अनेक घटना या देशासह राज्यातसुद्धा घडलेल्या आहे की अनेक या अशा कर्मचाऱ्यांकडनं अनुचित प्रकार घडलेला आहे. उद्या उठून असे अनुचित प्रकार घडून त्याच्यानंतर त्याच्याविषयी प्रतिबंधात्मक योजना आखण्यापेक्षा पहिलेच उपाययोजना आखणं आवश्यक आहे. म्हणून चारित्र्य पडताळणी ज्याही अनेक नवीन नियुक्त करणार आहात यांची करणं हे पोलीस प्रशासनाला तसेच जिल्हा प्रशासनाला आम्ही निवेदन देत आहोत की त्वरित अशा लोकांची तुम्ही हे चरित्र पडताळणी करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र सेनेतर्फे
त्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल.